नाही ते मला हे म्हणायचं होतं की कसं आहे मी त्यांच्या मुलाप्रमाणे त्यांची सेवा करेन, त्यांना बरं करेन. कसं बरं करणार तुम्ही? डॉक्टर ते मानसोपचार तज्ञ आहेत ना त्यांच्या मदतीनं. कुठे ते मानसोपचार तज्ञ? आता ते चांगले डॉक्टर तर पुण्याकडे असतील की काय? पुण्याकडे? तुम्ही आता का पुण्याला न्यायचं म्हणताय ना? पुण्याला जाणार तुम्ही कसं? मी नाही, आपण दोघ जोडीनं. धनी तुम्ही म्हणाल होतात मी खरं खरं सांगितलं तर तुम्ही माझी हेल्प करणार. आता नाही आता नाही आता नाही शब्द फिरवायचा. काय म्हणता तुम्ही ते जान जाय पर मान ना जाय? आता बघा शब्द फिरवला तर तुमचा मान गेला मग. चालकचीच या तुम्ही. नाही तुम्हाला माहिती आहे आम्ही तुम्हाला नाही म्हणू शकत नाही म्हणून गैरफायदा घेता तुम्ही. माय टू मच व्हेरी स्वीट धनी, आय लव्ह यू. ऐक, उद्या सकाळपर्यंत माझी आई माझ्या डोळ्यांसमोर आणि माझ्या आईला किडनॅप करणाऱ्यांची डेड बॉडी हवी आहे मला. आय डोंट केअर. साहेब 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 हे बघा. युवराजची बाईक हॉस्पिटलच्या बाहेर, म्हणजे अख्खा सातारा पिंजून काढा. आय डोंट केअर. त्या तिघांना काय वाटलं? ते इथून पळून जातील आणि मी त्यांचा शोध घेणार नाही. तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर माझी आई उद्यापर्यंत सापडली नाही तर तुम्ही सगळे तुमच्या नशिबाला दोष द्याल की हा संग्राम नावाचा माणूस तुमच्या आयुष्यात का आला ते. कळलं? कळलं ना? हट. खर तर ही माझी परत जाण्याची वेळ, पण तुम्ही डॉक्टर देवयानेचा रेफरन्स दिला म्हणून मी थांबलीय. थँक्यू डॉक्टर. मी पेशंटला तपासलंय, मेंटल ट्रॉमा किंवा काहीतरी फार मोठा मानसिक आघात बसल्यामुळे यांची अशी अवस्था झाली. खरं तर अशा पेशंटचं पुन्हा पूर्ववत होणं फार अवघड असतं, पण म्हणतात ना की प्रेमात फार ताकद असते. यांना प्रेम मिळालं आणि यांच्या गत आयुष्यात घडलेल्या काही आठवणींना काही चांगल्या घटनांना उजाळा मिळाला तर ह्या पूर्ववत होऊ शकतात. डॉक्टर कदाचित असं पण होऊ शकतं ना की त्यांना त्याचं अजून वाईट वाटू शकतं किंवा त्यांची तब्येत अजून बिघडू शकते. हो, शक्यता नाकारता येत नाही, पण म्हणूनच मी म्हटलं ना की त्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं प्रेम मिळालं, आधार मिळाला तर त्या यातनं सावरूही शकतात. जवळची व्यक्ती ती तर असतीलच. हे बघा, सगळ्यात महत्वाचं तेच आहे, बाकी उपचार तर आपण करूच. आता मी त्यांना काही औषधं लिहून देते, त्यातनं त्यांना या ट्रॉमातनं बाहेर यायला मदत मिळेल.